असे पूजनीय महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूज्य धम्मप्रिय भंतेजी महाथेरो यांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आपण जमलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, तर विषय असा आहे की माणूस हा चार गोष्टीपासून त्याची निर्मिती होतो. ज्या ठिकाणी हवा, अग्नी, पाणी, माती ह्या चार घटक एकत्र होतात तेव्हा जीवाची निर्मिती होते. जीवाची निर्मिती होत असताना जशी जशी निर्मिती होते तेव्हापासूनच तो प्राणी मरणाकडे जात आहे. जन्मापासूनच त्याचं मरणाचं वाटचाल चालू होते. तर कोणी आईच्या गर्भातच मरते. 2 महिने झाले, 2 महिन्याचाच गर्भ पडला, 3 महिन्याचा गर्भ पडला, 6 महिन्यात गर्भ पडला, 12-3 झाल्यानंतर लेकरू मेलं. तर कोणी 12 महिन्यानं मरते, कोणी 2 वर्षानं, 5 वर्षानं, जवानपणात 60 वर्षाचं, 100 वर्षाचं झाल्यानंतर. तर कसं जसे जसे आपले कर्म असले त्याप्रमाणे आपलं जीवन घडत असते. जन्माला आलो एकटे जन्माला आलं, मरणारे आहोत एकटेच मरणारे आहोत. जन्माला आलो काही सोबत आणलं नाही, मरणार आहो काही सोबत नेणार नाही. नैसर्गिक नियम आहे, मरावं तर प्रत्येकालाच लागते. जेवढे काही लोक आहेत सर्व दिसतात हे डोळ्यानं, हे सर्व मरणधर्मी आहेत. एक दिवस मरावं लागते प्रत्येकाने, हे मरणाच्या लाईनीत लागलेले आहेत. कोणाचा नंबर कधी आहे तर कोणाचा कधी आहे. तर जीवन जगत असताना मनुष्य 2 घटना घडतात त्याच्यातून. त्याच्यातून एक तर पाप घडते, एक तर पुण्य घडते. आणि मरणधर्मी असल्या कारणामुळे तो सोबत हे पाप आणि पुण्य घेऊन जातो. तर जीवनातने सत्कर्माला बुद्ध महत्व देतात. बुद्ध म्हणतात, जे जे करशील ते भरशील तू केलेले पाप. पापाचा घडा तो भरला की फुटेल आपोआप. कर्माचं फल परिपक्व झालं की त्याचे परिणाम येतात. शेतकरी एका दिवशी अनेक प्रकारचं बियाणं शेतामध्ये पेरतो. शेतामध्ये पेरल्यानंतर त्या बियाचा परिणाम काही 2 महिन्यानंच पीक येते, काही 4 महिन्यानं येते, 2-2.5 महिन्यानंच मुग येतात, उडीद येतात 4 महिन्यानंतर, हायब्रिड येते 5 महिन्यानंतर, कपाशी येते आणि 6 महिन्यानंतर तुरी येतात. तर असं का? तर ते कर्मफलाचा दोष आहे. कर्मबीज आहे, त्याचे परिणाम तसे आहेत. म्हणून जीवनातली सत्कर्म खूप महत्वाचं आहे बुद्ध सांगतात. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, सत्कर्म कोणता आहे? तर जीवनातली दान महत्वाचं आहे. तुम्ही किती काही पैसे कमावा, घर, दार, गाडी, घोडी घ्या, ते सर्व जागावरच आहे. पण तुम्ही केलेले सत्कर्म हे तुमच्या सोबत आहेत. म्हणून जीवनातनी वृद्ध कर्माला खूप महत्व देतात. तसं सकाळी आपल्या घरी एखादा भिकारी येतो, आपण त्याला दान देतो, त्या दानाचा उपयोग तो दारू पितो, व्याविचार करतो, गंजीपत्ता खेळतो, काही सांगवल्या जात नाही. परंतु भिक्षूला दिलेलं दान हे महान फलदायी आहे. बुद्ध म्हणतात,
खडकाच्या जमिनीवर टाकलेलं बीज केव्हाही त्याला फुलं आणि फळे येणार नाही. तुम्ही शेतकरी आत्मा चांगलं माहीत आहे, कारण मुरमाट्या जमिनीमध्ये टाकलेलं बीज त्याला फुलं येत नाही, फळं येत नाही, शेगा येत नाही. पण जर चांगली जमीन असेल, करता काळी जमीन असेल, तर त्याला फुलं आणि फळ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात, भिक्षू हा पुण्याची शेती आहे. पुण्याच्या शेतीमध्ये जर तुम्ही सत्कर्माचं बीज टाकलं, ऐकून घ्या, महत्वाचा विषय आहे. पुण्याच्या शेतीमध्ये सत्कर्माचं बीज टाकलं तर पुण्य विघोरल्याशिवाय राहत नाही. तर भिक्षू हा पुण्याची शेती आहे. भिक्षू हा आठ मार्गाने जात आहे, अष्टांगिक मार्ग आहे आणि जीवनमुक्तीचे चार पाया आहेत. दुःखमृत्यूच्या स्वतःपन्न, चतुर्थगामी, अनागामी, अर्हत. तर या भिक्षू संघामध्ये आठ प्रकारचे लोक आहेत. दुःखमुक्तीसाठी आठ प्रकारचे लोक आहेत. तर चार जोडे आहेत. एक जोडी स्वतःपन्न आहे, दुसरी सकृतागामी, तिसरी अनागामी, चौथी अर्हत. तर एक भिक्षू स्वतःपन्न झालेला आहे आणि एक स्वतःपन्न मार्गावर आलो आहे. दुसरी जोडी स्वतःपन्न सकृतागामी मार्गावर आलो आहे आणि एक सकृतागामी झाला. तिसरी जोडी अनागामी एक झालेला आहे आणि एक अनागामी मार्गावर आरूढ आहे. चौथा अर्हत मार्गावर आरूढ आहे आणि अर्हत झाला. तर अशा या चार जोड्या भिक्षू संघात आहेत. मी वंदनीत म्हणता की अट्ट पुरुष फुगला येस भगवतो सावक संघ. तर असा हा पूजनीय भिक्षू संघ आहे आणि या भिक्षू संघाला दान दिल्यामुळे त्याचं महान फल प्राप्त होते. म्हणून कोणताही चिवरधारी असो त्याला दान दिलं पाहिजे. एका दिवसाचा सामनेर जर असेल तर तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे हे समजलं पाहिजे. तर बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध श्रावस्थीमध्ये आहे आणि प्रवचन करून राहिले लोक, थवेच्या थवेत बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी जाऊन राहिले लोक. तर असाच एक भिक्षूचा थवा, 10-15 भिक्षू लोक बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी निघाले. प्रवचन ऐकण्यासाठी निघाले असताना मधात एक तुमच्या गावासारखं गाव लागलं. त्या ठिकाणी तुम्ही गाववाल्यानं भोजन ठेवलं की भंतेजी तुम्ही श्रावस्थीला चालले तर आमच्या ठिकाणी तुमचं उद्याचं भाराचं भोजन आहे. तर भंतेजी त्या ठिकाणी हजर झाले. तर स्वयंपाक तयार झाला, फक्त भाजी राहिली. तर एक महिला भाजी करून राहिली. भाजी करून राहिली तर भाजी करता करता काय झालं की त्यानं तेल टाकलं, मसाला पाणी त्या कढईत टाकलं. टाकता बरोबर काय झालं, अंगार झाली. अंगार झाली तर मला माहीत आहे की तुम्हाला की भगुण्यात मी जर पाणी गेली हे गरम जास्त टाकलं की त्याचा जाव होते. असा जाव झाला. जाव होता बरोबर गवताचं घर होतं बरे, चेतलं घर. गवताचं घर चेतलं, मोठी अंगार झाली. राहायला स्वयंपाक गणतीची बसेलाच बाजून जेवण राहिलं. अंगार झाली मोठी, त्यातून चिमक्या उडून राहिले.